आता जाऊया चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर. धकधक गर्ल माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, सुमित राघवन अशी एक से बढकर एक बहारदार कलाकारांची फौज थुकरटवाडीत आल्यानं कलाकारांचाही उत्साह दुणावला होता. पाहूया थुकरटवाडीतली ही धमाल. ए बाळा, ये काय कॉलेज मधले बाकीचे प्रोफेसर का तुला खडू म्हणून वापरत होते? पोरीच्या काळजीनं मी झिजून गेलो. पण वहिनी आहे तशाच आहेत अजून. अगदी कॉलेज मध्ये होत्या तशाच आहे ना. तुम्ही कुणाचं लगीन ठरवायला आलाय? काय बाळा माहितीये का, तुझी आई अकोलनाथजी आणि मी, आम्ही तिघी जण कॉलेज मध्ये असल्यापासून अशी मजाक मजाक करतो. लक्ष ठेवा, नाही तर मजाक मजाक मध्ये आम्हाला काकू मिळायची. नाही नाही, अकोलनाथवर माझा विश्वास आहे. माझा मुलगा राजेश उर्फ मोहनीश बैल. भेळवाल्या बरोबर मला लग्न नाही करायचं. भेळवाले नाही, बहेल 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 ही नाही मी कधी खाल्ली. तर हे आहेत आमचे जीजू. मला तर बाबा फार आवडले. म्हणजे तिच्यासाठी आवडले तिला. अच्छा, मला विचारायचं आहे तुम्ही सारखा खिशात हात का ठेवताय? पैसे पडतील ना. फाटलाय माझा. मग पाकिट ठेवा ना एक. अगं पावळं, खिसा शिवून घ्या म्हणून सांग ना, पाकिट कशात ठेवणार आहे? हां, पाकिट शिवून घ्या, त्याच्यात खिशा ठेवा ना. आपण बसून बोलूयात. बेटा निशा, पाणी घेऊन ये. हा मला सोडा, मला आईस करते ना थंड म्हणून. थंड थंड छान. म्हणजे तुम्हाला सांगतो, फार गुणी पाणी. अयो नौकर आहे तो आमचा. अच्छा, फार गुणी मुलगा आहे आमचा राजेश. तुम्हाला सांगतो, चित्रकार आहे, फार सुंदर चित्र काढतो. अरे वा, आमची जीजी सुद्धा खूप छान चित्र काढते. हो ना जीजी? निशा अग, मग दाखव ना चित्र जीजी. हो हो, जीजी चित्र काढली ती दाखव. दाखव दाखव चित्र दाखव. वा वा वा, छान छान. वा वा, तुझी पण दाखव ना. वा दाखव चित्र. दाखव चित्र. हे छान आहे. वा वा वा. अरे वा, छान ही स्लीपर छान काढलीस बेटा. मोर आहे तो. मोर आहे, चोच बघा ना त्या बाजूला. काय चला 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 निघूया आता. हे सगळं कार्यक्रम राहिलंच की नाही? त्यावेळेस राहूनच गेला होता ना हा कार्यक्रम. बघितलंस का मज्जा मज्जा? मुलगी कोणासाठी बघायला? काय चाललंय? काय चाललंय जीजी? बस तू. काय मग जीजाजी, कशी वाटली आमची जीजी? अय्या लाजताय काय? चला काही जाऊया, आपल्याला थोडं आत बोलता येईल म्हणजे पुढच्या कार्यक्रमाबद्दल. या ये बा राजेश प्रेम आलो. Ha 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 ha!
स्पेशल सुरुवात केली. माझी जुनी सवय आहे ती. सवय आमची. जीजी कशी वाटली? एकदम. दादाला शोभेल असा ऍटम आहे हो. आणि दादाचा भाऊ कसा वाटला तुम्हाला? होपलेस. उसकी नजर पलकों की चिलमन से मुझे देखती. उसकी नजर स्वयंपाक संपला आपल्या सगळे खाती. काय म्हणजे जी, आज तुला घेऊन जायला घोड्यावरनं राजकुमार येणार आहे. मी माझं लग्न राजकुमार बरोबर ठरवलंय. मी नाही करणार राजकुमार बरोबर लग्न. राजकुमार बोराटे ना पानपट्टीवाला, मी नाही करणार. तू नसतो तो. तीन फेऱ्या फार पडतर गेल, चौथीला नाही पडला तर बघा. अगं तसं नाही ग, राजकुमार म्हणजे अकोलेनाथ भाऊजींचा मुलगा राजेश, राजाचा राजकुमार. हे काय करताय रेणुका मॅडम सारखं ना हसते मी. माझ्याकडे की नाही एक आयडिया आहे. काय लग्न नाही करायचं? आपण ना जीजूचे बूट चोरायचे. नको नको, ते ढापाढापीचे धंदे नको. अच्छा तू चप्पल चोरली होती, पोलिसांनी पकडून दिलं होतं तुला. ते अजून चालू आहे. 500 रुपये जामीनावर तुला घेऊन आले. नाही तर काय दर महिन्याला परवडतं काय? कोर्टाचे किटक आलेला ढापाढापी नको. तुम्हाला कळत कसं नाहीये? तो ना एक रिवाज असतो, म्हणजे मुलीकडच्यानी मुलाकडच्या मुलाचे शूज चोरायचे असतात, नाहीतर अपशकून होतो. नाही मग चोरा काय काय लागेल ते करा. चोरा झालं काही केस तर बघून घेऊ आपण, पण बुटे चोरा भैया. वरात येईल आता. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.